नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पगडीमेकर यादव चॅनल मध्ये। मित्रांनो, आज मी बनवणार आहे एक नवरदेवाकरता संस्थानिक पगडी। नवरदेवाने त्याच्या पसंतीने हे वाईन कलरचं कापड आणून दिलेलं आहे मला। साधारण 10 मीटर कापड आहे हे, आणि या 10 मीटर कापडामध्ये आपण पगडी बनवणार आहोत। पगडी बनवताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला लावायचं असतं, ते म्हणजे अस्तर। अस्तर लावताना लावण्याकरता काय करायचं, हे जे कापड आहे 10 मीटर आपल्याकडे, 10 मीटर कापडातलं सुरुवातीलाच आपण अस्तरचं जे कापड आहे ते असं काढून घ्यायचं। हे भाई असं कसे आलो, तर हे कापड आपण असं कापून घेऊया। मला वाटतं 4 पत्रे अस्तर लागणार आहे आपल्याला, म्हणजे जरा कडक होईल। म्हणजे या 10 मीटर कापडातलं सर्वसाधारणपणे 1 मीटर कापड जे आहे हे आपलं अस्तर मध्ये जात। हे असं आपण हे कापड सुरुवातीला असं कापून घ्यायचं आहे अस्तरसाठी। याचे पायेत आपण तुकडे सुद्धा करू शकतो, तुकडे एवढ्यासाठी की मध्ये 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 आपल्याला हे टाकता येईल। हे कापड कॉटनचं असल्यामुळे फाडलं तरी चालत। हे पहा, मी इथे 2 तुकडे केलेले आहेत, अजून हवं तर आपण 2 तुकडे करू शकतो। असे मी अस्तरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे असं याच्यावरती लावणार आहे। लावून झाल्यानंतर ह्याला साध्या पाण्याचा स्प्रे आहे, त्याचा स्प्रे मारून द्यायचा। बर, याच्या आतमध्ये ऑलरेडी कापडाला खळ असल्यामुळे आपण वेगळी खळ लावत नाही आहोत, पण वेगळी खळ लावली तरी चालते। तर वेगळी खळ लावणे म्हणजे काय असतं, आपल्या मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आरारूट पावडरची खळ केली जाते, म्हणजे पेस्ट केली जाते, आणि ती पेस्ट तुम्ही याला ब्रशनी लावलीत तरी चालते। एक काम करूया ना, आपण पेस्ट लावूयाच ना, थोडक्यासाठी कशाला उगच, है ना। हे पहा, ही अशी तयार आरारूट पावडरची पेस्ट आहे। हे पेस्ट मी या पातेल्यात घेतलेली आहे आणि त्या पातेल्यामध्ये पेस्ट आणि पाणी घालून थोडस ते पातळ करतोय। हे थोडीशी पातळ करून घेतोय मी पेस्ट। आता पातेलं ट्रान्सपरंट असल्यामुळे तुम्हाला ते दाखवता येत नाहीये, पण काय हरकत नाही। हे पहा, ही अशी पातळ केलेली पेस्ट आहे, म्हणजे अशी दिसते की नाही मला माहित नाही, पहा जरा। हे पहा, आणि ही पेस्ट हाताने लावली तरी चालते, स्प्रे भरून स्प्रे मध्ये हे केलं तरी चालतंय। हे पहा, किंवा ब्रशने लावली तरी चालते। तर याच्यासाठी ब्रश पाहिजे, म्हणजे थोडा मोठा ब्रश पाहिजे। माझ्याकडे आहेत बहुतेक ब्रश, हे पहा हा माझ्याकडे ब्रश आहे आणि या ब्रशने मी पेस्ट याच्यावरून लावून घेतो। पेस्ट ट्रान्सपरंट असल्यामुळं या कापडाला काही फरक पडत नाही, किंवा कापडाच्या रंगामध्ये फारसा काही फरक पडत नाही, आणि ऑलरेडी आपण ती पातळ करून घेतलेली आहे। पेस्टचा उपयोग फक्त कापड कडक करण्यासाठी होतो, बाकी आणि चिकटून राहण्यासाठी।
आता आपलं डबल लावून झालेलं आहे आणि याच्यावरून हात सारखा चोळत राहायचं म्हणजे ते कापड मऊ म्हणजे घट्ट बसत आणि त्याला डोक्याचा आकार जो आहे तो येत जातो. आता ह्याचे पण मी दोन तुकडे करतो. आता यालाही मी याच्यावरती ठेवून त्याला स्प्रे मारतो. म्हणजे आपलं अस्तर हे तीन पदरी आता झालेलं आहे आणि आपण अजून एक पदर टाकू म्हणजे ते कडक आणि टणटणीत होईल. कधी कधी जास्त कडक करायचं असेल तर याच्यामध्ये आपला जो पेपर असतो पतंगाचा पेपर तो मॅचिंग पेपर याच्यामध्ये टाकला तरी चालतं. त्याने ते असं टणटण वाजतं ते. आता मी काय याच्यामध्ये पेपर टाकणार नाहीये कारण ऑलरेडी आपण हे कापड कडकच घेतलेलं आहे आणि हे जे आपलं उरलेला तुकडा आहे अस्तरचा हा आपण त्यावरती ठेवून घेतो. चला हे आपलं अस्तर लावून तयार झालेलं आहे. आता हे जे आपल्याकडे 9 मीटर कापड उरलेलं आहे हे पहा, या 9 मीटर कापडाच आपण पणा कमी आहे, साधारणपणे याचा 32 पणा असावा. एक मिनिट बघूया किती पणा आहे या कापडाचा. हा 36 पणा आहे. 36 पणा आहे म्हटल्यावर आपण याचे साधारणपणे 6-6 इंचाचे 6 पट्टे कापू शकतो म्हणजे 9×54 मीटर कापड म्हणजे 100 हात बत्ती याची तयार होईल आपली साधारणपणे. तर 6-6 इंचाचे पट्टे कापून घेऊ ते पहा. म्हणजे 6-6 इंचाचे मी तुकडे कापतो. इथे आपल्याला 6 तुकडे निघणार आहेत या कापडामध्ये. तर आता आपण सुरुवात करूया पगडी बांधायला, बाकीचे तुकडे आपण नंतर कापू. तर सर्वात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे मी दाखवलेलंच आहे आपल्याला. हे जे कापड आहे हे आपल्याला भिजवून घ्यायचं म्हणजे ओलं करून घ्यायचं. आता हे तुम्ही स्प्रेने भिजवलं तरी चालतं किंवा डायरेक्ट बादलीतनं बुचकळून आणलं तरी चालेल. स्प्रेने भिजवल्याने काय होतं सगळं कापड ओलं होत नाही, त्यामुळे वाळायला जास्त त्रास होत नाही. मी थोडीशी खळीचा एक ब्रश इथनं फिरवून घेत कापड बसवण्यासाठी. आता हे पहा हे कापडाचे मी घडी घातली तरी चालेल किंवा चुरगळलं तरी चालेल. हे असं साधारण पट्टी करून घ्यायची आणि ही बाजू मला वाटतं पुढची. हा ही बाजू पुढची आहे. मागच्या बाजूला त्याची गाठ मारायची घट्ट. गाठ ही अशी खालून घेऊन वरून टाकायची म्हणजे घट्ट बसत आणि एकदम घट्ट गाठ मारायची. हे हल्ल नाही पाहिजे. चला इथपर्यंत लक्षात आलं. गाठ मारून घेतल्यानंतर हे पाहिजे ते मी गाठ मारलेली आहे. गाठ मारून घेतल्यानंतर हा जो पोर्शन आहे याचा एक एक वेळा घ्यायला सुरुवात करायची. वेळा घेऊन इथे आपल्याला इथे सेंटरला याच्या पुढे बनवायची. सेंटर पासून थोडस पुढं एक ट्विस्ट करायचं म्हणजे असे पलटी मारायचं कापड. असं पलटी मारून हे फसवायचं. तसंच इथून जेवढं अंतर आपण सोडलंय सेंटर पासून तेवढंच अंतर इकडं सोडून इथेही तसंच ट्विस्ट करायचं.
येतो पोर्शन फुगत जातो आणि परत फिरवून घ्यायचं. असंच फिरवत 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 म्हणजे जिथे आलं की तिथे ट्विस्ट करणं, परत फिरवणं, हे पाहिजे. इथे मी ट्विस्ट केलेलं आहे, थोडासा सेंटर ऑफ जातोय. इथे सेंटर घेतला बरोबर, हां इथे इथे असं थोडंसं ट्विस्ट करायचं या भागाला आणि हे फिरवून द्यायचं. सुरुवातीला पटापटा पटापटा पटा कापड फिरवत जायचं. हे पाहा इकडे ट्विस्ट करतो, इकडे ट्विस्ट करतोय. हे पाहिजे असं एकीकडे ट्विस्ट करायचं आणि कापड कापडाची पट्टी फिरवत जायची सफिशियंट आकार येईपर्यंत. म्हणजे मला वाटतं हे जे आपलं 18 मीटर जे कापड आहे, आपण आता दोन पट्ट्या कापलेल्या आहेत 18 मीटरच्या, त्या पहिल्या आपल्याला अशा गरगरगर पहिल्या फिरवून घेऊ. आता मी हे फास्ट करतोय. कधी कधी आपण कापड वाचवण्यासाठी काय करत असतो, इथे कागद घालत असतो, पण इथे कापड वाचवण्याचा काही संबंधच नाही आहे. त्यामुळे ही अखंड पगडी जी आहे ही मी या कापडात बांधणार आहे. हे कुठेही कापड वाचवणं वगैरे असला काहीही प्रकार या पगडीत मी करणार नाही आहे. हे थोडक्यात म्हणायचं म्हणजे इमानदारीत ही पगडी मी बांधणार आहे. म्हणजे नुसतं कापड गुंडाळत गुंडाळत शेप कसा येतो पगडीला हे या याच्यामधून मी दाखवायचा प्रयत्न करतोय. हे अधूनमधून स्प्रे मारणं गरजेचं आहे. स्प्रे एवढ्या करता म्हणायचं की कापड ओलं असलं ना की ते घट्ट बसत. हे पा हे 9 मीटर कापड आपलं ते असं गुंडाळून झालेलं आहे. आता हे कापड गुंडाळून झाल्यानंतर हे जे आहे वरचं हे आपलं खोचून टाकायचं. हे पा आता हा असा शेप आपला जो आहे असा तयार होत चाललेला आहे होळकर पगडीचा. इथपर्यंत आलं लक्षात? हा आता वरून हा शेप असा दिसतो वरच्या बाजूने, लक्षात येते? हे पा आता गोलच दिसतंय. अजून 9 मीटर आपल्याला याच्यावर गुंडाळायची पट्टी. 9 मीटरची पट्टी गुंडाळून झाल्यानंतर याचा शेप पहा कसा येतो. एकदा खळीचं पाणी लावून घेऊ. आता हे आपलं झालेलं आहे. एक 9 मीटर आपण कापडेला पूर्णपणे असं गुंडाळून घेतलेलं आहे. हे थोडं इथं टोक काढू.
खळ थोडीशी आतमध्ये मुरावे म्हणून मी दाबतो इथे म्हणून पण आता हे जे अस्तर आहे अस्तरचं जे कापड आहे आपलं लावलेलं हे असं गुंडाळत गुंडाळत जायचं चार पदर आपण लावलेले आणि याच्यावरती जे आपण खळ लावलेले त्याच्यावरती हे असं चिकटवत चिकटवत जायचं हे पहा अस्तरचं पहिलं कापड मी लावून घेतलं आता आपण काय करू हा जो 9 मीटरचा दुसरा पट्टा आहे हा गुंडाळत गुंडाळत आपण ते अस्तर चिरवून टाकू मला वाटतं स्प्रे मारण्यापेक्षा मी डायरेक्ट भिजवूनच आणतो म्हणजे पटकन काम उरतं हे पहा आता हे कापड मी भिजवून आणलेलं आहे पूर्णपणे आता गुंडाळायला सुरुवात करतो एक हात मी खळीचा लावतोय आणि कापड फिरवून घेतो हे पहा हे असं गुंडाळत गुंडाळत आपल्याला हे 18 मीटर जे कापड आहे हे आपण इथे गुंडपट्टी गुंडाळणार आहोत मला वाटतं एक 2-3 झालेले आहेत तर दुसरं अस्तरचं कापड जे आहे ते आपण याच्यावर लावून घेऊ म्हणजे लेवलवर लेवल लेवलवर लेवल हे पाहता दुसरा अस्तरचा दुसरा थर आम्ही याच्यावर लावून घेतो म्हणजे ते हलणार नाहीत पट्ट्या हे पाहता 3 थर मी इथे मारून घेतलेले 3 थर मारल्यानंतर मी आता जरा याला खळ लावून घेतो कडक होण्यासाठी हे पहा आता खळ लावून झाली आता मी हे जे उरलेले दोन्ही अस्तर आहेत ना ते मी पलटी मारून घेतो म्हणजे दोन्ही कापडाचे तुकडे जे आहेत ते आता खळ लावून झाली आता मी हे जे उरलेले दोन्ही अस्तर आहेत ना ते मी पलटी मारून घेतो म्हणजे दोन्ही कापडाचे तुकडे जे आहेत ते संपूर्ण कापड मी आता पलटी मारून घेतलेले आहे आणि परत गुंडाळायला सुरुवात करतोय याच्यामध्ये कुठेही मी कागदाचा वापर केलेला नाहीये तसेच सुई दोऱ्याचाही वापर या पगडीमध्ये मी कुठेही करणार नाहीये ही अखंड जी पगडी आहे ही अशी बांधून म्हणजे खळीने पेस्ट करूनच बनणार आहे कदाचित आपल्याला कुठे कुठे टाके घालावे लागतील म्हणजे आता हे अस्तर सुटू नये म्हणून किंवा असं टाके घालायचे प्रसंग आला तर आपण थोडेफार टाके घालू याला पण शक्यतो मी टाके न घालण्याचा प्रयत्न करतोय की टाके न घालताच ही पगडी बांधायची आपल्याला ओके आता या पगडीला आपण वरून खालून कापड फिरवायला सुरुवात करताना हे पहा हे एकदा वरच्या बाजूने घ्यायचं इथपर्यंत
नंतर इथे आपल्याला ट्विस्ट करायचं आहे, ट्विस्ट करून किंवा पीळ मारून एक खाल्लं घ्यायचं, खालून या टोकापर्यंत म्हणजे दुसरं जे टोक आपल्याला काढायचं आहे त्या टोकापर्यंत घ्यायचं आणि इथे पण ट्विस्ट करायचं आणि वरच्या बाजूने घ्यायचं। हे पहा, इकडून इकडून खालून एकदा खळीचा हात मारून घेऊ जरा कडकपणा येण्यासाठी। आता खालून घ्यायचं, म्हणजे मगाशी जसं आपण वरून घेतलं होतं तसं एक खालून घ्यायचं, इथे आल्यानंतर इथे फिरवायचं, नंतर वरच्या बाजूने घ्यायचा पट्टा, परत इकडे पिळून घ्यायचं आणि खालून घ्यायचं। अशा प्रकारे आपण ज्या पट्ट्या पहिल्या बांधल्या होत्या त्या सगळ्या पट्ट्यांना एक प्रकारचं बाइंडिंग मिळत। अशा प्रकारे आपलं 18 मीटर कापड जे आहे ते आपलं गुंडाळून झालेलं आहे। आता खरं तर पद्धत अशी आहे की हे इतकं बांधून झालं की याला 2 ते 3 दिवस वाळायला ठेवायचं असतं आणि हे वाळल्यानंतर मग याच्या पुढचं काम करायचं असतं। म्हणजे पुढचे जे काम नाड्या वगैरे आपण फिरवणार असतो ते फिरवायला त्रास होतो आणि हे वाळल्यानंतर इतकं कडक होतं छान की काय म्हणतात त्याला, याच्यावरचं काम करायला आपल्याला अजिबात अवघड जात नाही। तर हे मला वाटतं वाळायला ठेवूया आणि इथून पुढचं जे काम आहे ते वाळल्यानंतर परत करूया आपण। तर आता जर मी हे काम केलं आणि ही जर पगडी सुटली तर वांदव होईल, त्यापेक्षा त्याला वाळू देत। हा, कधी कधी काय करावं लागतं, हे जे बांधलेलं आहे हे असंच्या असं घट्ट व्हावं म्हणून याला दोरा बांधून ठेवला जातो। तर दोरा कसा बांधायचा तेही मी आता दाखवून ठेवतो तुम्हाला। दोरा, हा हे पहा दोरा आहे, आणि नंतर हा दोरा सोडून टाकायचा असतो। हे पहा, जसं आपण कापड फिरवलं तसंच हा दोरा पण फिरवायचा असतो। दोऱ्याने होतं काय की हे जे कापड बांधलेलं आहे हे सुटत नाही आणि पक्क एकमेकाला चिकटून बसतं, म्हणजे घट्ट चिकटून बसायला त्या दोऱ्याचा उपयोग होतो, म्हणून आपण हे दोरा बांधून घेतो। तसं दोरा नाही बांधून ठेवला तरी चालतं, पण माझा आवडतो दोरा बांधून ठेवायला, मी बांधून ठेवतो दोरा। घट्ट दोरा असा बांधून ठेवायचा।